हॅलो स्टुडंट्स, मी आनम. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सो स्टुडंट्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र टेट 2021 साठी क्राईज आणि साऊंड ऑफ ॲनिमल्स या टॉपिकवरती 30 महत्त्वपूर्ण MCQs बघणार आहोत. सो स्टुडंट्स, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितले तर एक्झाममध्ये या टॉपिकवरती इझिली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. फक्त हेच व्हिडिओ इनफ आहे फॉर दी टॉपिक क्राईज और साउंड्स ऑफ एनिमल्स. सो स्टूडेंट्स, तुमच्यासाठी आम्ही महाराष्ट्र टेट 2021 साठी दोन्ही पेपर, पेपर 1 आणि पेपर 2 साठी एक कोर्स घेऊन आलो आहोत. आणि हे कोर्समध्ये तुम्हाला डेली 2 व्हिडिओ लेक्चर्स मिळेल आणि तसेच तुम्हाला 10 मॉक टेस्ट फॉर पेपर 1 आणि 10 मॉक टेस्ट फॉर पेपर 2 मिळेल. आणि प्रत्येक मॉक टेस्टमध्ये 150 क्वेश्चन्स असणार आहे आणि 150 क्वेश्चनचे आन्सर्स विथ डिटेल एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळेल. जर तुम्ही हेच मॉक टेस्टचे क्वेश्चन सॉल्व केले तर एक्झाममध्ये कमीत कमी तुम्ही 70% क्वेश्चन राईट करू शकता अशी आमची खात्री आहे. आणि तसंच तुम्हाला 24/7 सपोर्ट मिळेल फ्रॉम आर टीम. आणि ज्यामध्ये तुम्हाला एक एक डाऊट आम्ही क्लिअर करणार आहे. तसंच हे सगळे स्टडी मटेरियल तुम्हाला फक्त 499 मिळेल. तर जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो, त्यावर मेसेज करा किंवा आमचा फ्री ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी MCQs. सो स्टुडंट्स, हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, व्हॉट इज द साऊंड मेड बाय द कॅमल कॉल. ओके, सो स्टुडंट्स, हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय एक ॲनिमलचं नेम गिवन आहे आणि त्याचं काय आपल्याला साऊंड फाइंड आउट करायचं आहे. सो पहिला काय आपल्याला काय ॲनिमलचं नेम गिवन आहे हे बघा तुम्ही. कॅमल, कॅमल म्हणजे काय, ऊंट. ओके, कॅमल म्हणजे काय, ऊंट. आणि कॅमलचं साऊंड काय असतं, ग्रंट. ओके, सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. ओके, सो स्टुडंट्स रिमेंबर, कॅमलचं साऊंड काय असतं, ग्रंट. नेक्स्ट, द क्राय ऑफ द गोट इज कॉल्ड. सो स्टुडंट्स, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न महा TET 2015 आला होता. ओके, सो गोटचे क्रायला किंवा साऊंडला आपण काय म्हणतो आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. सो गोट म्हणजे काय स्टुडंट, शेळी. ओके, गोट म्हणजे काय, शेळी. आणि शेळीचे क्रायला किंवा शेळीचा जो आवाज आहे त्याला आपण काय म्हणतो, ब्लीट. ओके, सो हियर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, व्हॉट काइंड ऑफ नॉइज डज द मंकीज मेक. ओके, सो आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये मंकीजचे साऊंडला किंवा नॉइजला किंवा काय क्रायला आपण काय म्हणतो हे फाइंड आउट करायचं. सो स्टुडंट्स रिमेंबर, एक्झाम मध्ये कसे वर्ड येऊ शकतो, नॉइज किंवा काय, साऊंड. ओके, किंवा काय, क्राय. ओके, काय 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 वर्ड येऊ शकतो एक्झाम मध्ये, नॉइज, साऊंड, क्राय किंवा व्हॉइस. ओके, सो रिमेंबर इट. आणि मंकीज म्हणजे काय स्टुडंट्स, हे आपल्याला काय ॲनिमलचं नेम काय गिवन आहे, मंकीज. आणि मंकीज म्हणजे काय, माकडे. ओके, आणि मंकीजचे क्रायला किंवा नॉइजला आपण काय म्हणतो, गिबर. ओके, सो हियर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, व्हॉट डू यू कॉल द साऊंड अ बर्ड्स मेक्स. ओके, सो आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय बर्ड्स हे ॲनिमलचा साऊंड फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स, बर्ड म्हणजे काय, बैल. ओके, आणि बैलचे साऊंड आपण काय म्हणतो, हियर करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन सी, बेलो. ओके, सो बर्डचे साऊंडला आपण काय म्हणतो, बेलो. नेक्स्ट, आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय एसएस हे ॲनिमलचं साऊंड फाइंड आउट करायचं आहे. सो स्टुडंट्स, एसएस लिटिल बिट डिफिकल्ट वर्ड, पण एसएस हे वर्डचा मीनिंग हे ॲनिमल म्हणजे काय, गाढव. ओके, एसएस म्हणजे काय, गाढव. ओके, आणि एसएसचे साऊंडला आपण काय म्हणतो, हियर राईट आन्सर इज ऑप्शन ए, ब्रे. ओके, एसएसच्या साऊंडला आपण काय म्हणतो, ब्रे. नेक्स्ट, विच ॲनिमल साऊंड इज स्क्वॅक. ओके, सो स्टुडंट्स रिमेंबर, इन प्रिवियस क्वेश्चन ॲनिमल नेम वॉज गिव्हन अँड वी हॅड टू फाइंड द साऊंड इट मेड, बट इन दिस क्वेश्चन ॲनिमल साऊंड इज गिव्हन अँड वी हॅव टू फाइंड द ॲनिमल नेम. ओके, सो आपल्याला काय हे साऊंड गिवन आहे, स्क्वॅक. आणि स्क्वॅक हे साऊंड कोणत्या ॲनिमलचं साऊंड, स्क्वॅक काय आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. मग हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन डी, माऊस. ओके, आणि माऊसचे साऊंड काय असतं, स्क्वॅक. आणि माऊस म्हणजे काय स्टुडंट्स, माऊस म्हणजे काय, उंदीर. ओके,
माउस म्हणजे काय उंदीर ओके आणि माउसच्या साऊंडला आपण काय म्हणतो स्क्वॅक नेक्स्ट द क्राय ऑफ द ऑल्स इज कॉल्ड सो स्टूडेंट्स अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन हा प्रश्न महाराष्ट्र ट्रीटी 2014 मध्ये आला होता ओके सो स्टूडेंट्स हियर ऑल्स म्हणजे काय घुबडे ओके आउल्स म्हणजे काय घुबडे आणि आउलचा क्राय किंवा साऊंड काय असतं हिअर राईट आन्सर इज ऑप्शन बी हूट ओके आउलचा साऊंड काय असतं हूट ओके नेक्स्ट व्हॉट डू यू कॉल द साऊंड अ बियर्स मेक्स ओके सो आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये बियर्स बियर्सचं साऊंड काय असतं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे मग बियर्स म्हणजे काय स्टुडंट्स अस्वल ओके बियर्स म्हणजे काय अस्वल आणि अस्वलचं साऊंड किंवा क्राय क्रायला आपण काय म्हणतो युअर राईट आन्सर इज ऑप्शन सी ग्राउंड ओके नेक्स्ट व्हॉट डू यू कॉल द साऊंड अ कॅट्स मेक ओके आपल्याला काय हे प्रश्न मध्ये कॅटचं साऊंड काय असतं हे फाइंड आउट करायचं आहे ओके मग कॅटचं साऊंड किंवा क्रायला आपण काय म्हणतो म्यो ओके सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग व्हेरी इझी क्वेश्चन ओके नेक्स्ट आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये कॅटल कॅटलचं साऊंड काय असतं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे सो स्टुडंट्स कॅटल म्हणजे काय गाई ओके सो कॅटलच्या साऊंडला आपण काय म्हणतो हियर राईट आन्सर इज ऑप्शन ए लो ओके कॅटलच्या साऊंडला आपण काय म्हणतो किंवा क्रायला आपण काय म्हणतो लो नेक्स्ट काय आपल्याला हे क्वेश्चन मध्ये कॉक्स हे काय कॉक्सचं साऊंड काय असतं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे किंवा नॉईज किंवा क्राय काय असतं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे आणि स्टुडंट्स रिमेंबर कॉक्स म्हणजे काय कोंबडा ओके कॉक्स म्हणजे काय कोंबडा आणि कॉकचं साऊंड काय असतं हियर राईट आन्सर इज ऑप्शन सी क्राव ओके नेक्स्ट सो स्टुडंट्स हे बघा आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये कुकूस हे काय हे पक्षीचे काय साऊंड आहे किंवा काय नॉईज आहे किंवा काय क्राय आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे ओके आणि कुकूस म्हणजे काय कोकीळ पक्षी काय कोकीळ पक्षी ओके आणि कुकूस म्हणजे कोकीळ पक्षी आणि कोकीळ पक्षीचा नॉईज किंवा क्रायला आपण काय म्हणतो कू ओके सो हियर ऑप्शन डी इज द राईट आन्सर नेक्स्ट व्हॉट काइंड ऑफ नॉईज डज अ डॉग्स मेक ओके सो स्टुडंट्स आपल्याला काय डॉग्सच्या नॉईजला किंवा क्रायला आपण काय म्हणतो हे फाइंड आउट करायचं आहे ओके आणि डॉग्स म्हणजे काय कुत्रे ओके डॉग्स म्हणजे काय कुत्रे आणि कुत्रेचे साऊंडला किंवा नॉईजला आपण काय म्हणतो बाक ओके सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर आणि स्टुडंट्स हे बघा अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट काय डॉग्सचे वॉइजला किंवा क्रायला अगेन दोन वर्ड काय ग्राउल आणि हाऊल ओके काय बाक ग्राउल आणि हाऊल हे तिन्ही पण काय साऊंड आहे डॉग्सचा ओके सो पण कॉमनली आपण काय वर्ड बाक आपण म्हणतो ओके सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर नेक्स्ट आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये डोव्स हे काय डोव्सचं साऊंड काय असतं आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे आणि स्टुडंट्स रिमेंबर डोव्स म्हणजे काय कबुतरे ओके डॉग्स म्हणजे काय कबुतरे आणि डोव्सचा व्हॉइस काय असतं हियर राईट आन्सर इज ऑप्शन सी कू ओके नेक्स्ट व्हॉट इज द साऊंड मेड बाय द डक्स कॉल अगेन डक्स सो स्टुडंट्स डक्सच्या साऊंडला आपण काय म्हणतो आणि डक्स म्हणजे काय डक्स म्हणजे काय बदक ओके आणि बदकच्या साऊंडला आपण काय म्हणतो क्वॅक ओके सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर नेक्स्ट व्हॉट इज द साऊंड मेड बाय द एलिफंट कॉल ओके सो स्टुडंट्स हियर काय एलिफंट एलिफंट म्हणजे काय हत्ती ओके आणि हत्तीच्या साऊंडला आपण काय म्हणतो ट्रम्पेट ओके सो हियर ऑप्शन डी इज द राईट आन्सर ओके सो एलिफंटच्या साऊंडला किंवा क्रायला आपण काय म्हणतो ट्रम्पेट नेक्स्ट काय आपल्याला हे क्वेश्चन मध्ये फ्लायजच्या साऊंड काय आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे आणि स्टुडंट्स फ्लायज म्हणजे काय माशे ओके आणि फ्लायजच्या साऊंडला आपण काय म्हणतो बज काय म्हणतो फ्लायजच्या साऊंडला बज ओके सो हियर ऑप्शन सी इज द राईट आन्सर नेक्स्ट
आपल्याला काय आहे क्वेश्चन मध्ये फ्रॉग चा साउंड काय असतो किंवा क्राय काय असतो हे फाइंड आउट करायचे आहे. ओके, आणि हियर फ्रॉग, फ्रॉग म्हणजे काय? बेडूक. ओके, फ्रॉग म्हणजे काय? बेडूक. आणि फ्रॉग चे साउंडला किंवा क्रायला आपण काय म्हणतो? क्रॉक. ओके, सो हियर ऑप्शन बी इज द राइट आंसर. काय? फ्रॉग चे साउंडला आपण काय म्हणतो? क्रॉक. नेक्स्ट काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय हेन्सचा साउंड किंवा क्राय फाइंड आउट करायचे. ओके, आणि स्टुडेंट्स हेन्स म्हणजे काय? कोंबड्या. ओके, हेन्स म्हणजे काय? कोंबड्या. ओके, आणि हेन्सचे साउंडला आपण काय म्हणतो? हियर राईट आन्सर इज कॅकल. ओके, सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये हॉर्सेसचे साउंडला आपण काय म्हणतो आपल्याला हे फाइंड आउट करायचंय. ओके, आणि स्टुडेंट्स आपल्याला माहिती आहे हॉर्स म्हणजे काय? घोडा. ओके, आणि घोड्याचे साउंडला आपण काय म्हणतो? हियर ऑप्शन ए इज द राईट आन्सर, ने. ओके, हॉर्सचे साउंडला आपण काय म्हणतो? ने. सो हियर ऑप्शन ए इज द राईट आन्सर. नेक्स्ट काय? व्हॉट डू यू कॉल द साउंड अ जॅकल्स मेक? ओके, सो स्टुडेंट्स हियर आपल्याला काय जॅकल्स हे वर्डचं काय साउंड येणार आपल्याला हे फाइंड आउट करायचं. आणि जॅकल्स म्हणजे काय? सीआर. ओके, जॅकल म्हणजे काय? सीआर. आणि जॅकल्सचं साउंड काय असतं? हियर राईट आन्सर इज ऑप्शन सी, हॉल. ओके, सो जॅकल्सचा साउंड काय असतं? हॉल. नेक्स्ट काय हे क्वेश्चन मध्ये आपल्याला काय लायन्सचा साउंड फाइंड आउट करायचं आहे. आणि स्टुडेंट्स आपल्याला माहिती आहे लायन्स म्हणजे काय? लायन्स म्हणजे काय? सी. ओके, आणि लायनच्या साउंडला आपण काय म्हणतो? रोर. ओके, सो हियर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. आणि स्टुडेंट्स रिमेंबर लायन ऍज वेल एज टायगर. टायगर म्हणजे काय? वाघ. ओके, लायन आणि टायगर हे दोन्हीचे साउंडला काय म्हणतो आपण? रोर. ओके, सो हियर ऑप्शन डी इज द राईट आन्सर. नेक्स्ट हियर का आपल्याला ऑक्झेन, ऑक्झेनच्या साउंडला आपण काय म्हणतो आपल्याला हे फाइंड आउट करायचं. पण ऑक्झेन म्हणजे काय स्टुडेंट्स? अगेन ऑक्झेन म्हणजे काय? बैल. ओके, आणि ऑक्सिजनच्या साउंडला आपण काय म्हणतो? हियर ऑप्शन इज द राईट आन्सर, लो. ओके, सो रिमेंबर इट. नेक्स्ट काय आपल्याला हे क्वेश्चन मध्ये पॅरेटच्या साउंडला आपण काय म्हणतो हे फाइंड आउट करायचं आहे. आणि आपल्याला माहिती आहे अगेन व्हेरी काय सिम्पल क्वेश्चन. ओके, आणि इझी क्वेश्चन आहे. काय पॅरेट? पॅरेट म्हणजे काय? पोपट. ओके, पॅरेट म्हणजे काय? पोपट. आणि पोपटच्या साउंडला आपण काय म्हणतो? टॉक. सो हियर ऑप्शन सी इज द राईट आन्सर. नेक्स्ट द क्राय ऑफ अ पिग इज कॉल्ड. सो स्टुडंट्स अगेन दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हा प्रश्न मा टी टी 2013 मध्ये आला होता. ओके, आणि पिग, पिग म्हणजे आपल्याला माहिती आहे काय? डुक्कर. ओके, पिग म्हणजे काय? डुक्कर. आणि डुक्करच्या साउंडला किंवा क्रायला आपण काय म्हणतो? हियर ऑप्शन सी इज द राईट आन्सर, स्क्वेल. ओके, डुक्करच्या साउंडला आणि पिकचे क्रायला आपण काय म्हणतो? स्क्वेल. नेक्स्ट द क्राय ऑफ अ स्नेक्स इज कॉल्ड. ओके, सो स्टुडेंट्स हियर काय आपल्याला स्नेक्सचं साउंड किंवा क्राय फाइंड आउट करायचं आहे. आणि स्नेक्स, स्नेक्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? साप. ओके, स्नेक्सचे साउंडला किंवा क्रायला आपण काय म्हणतो? हिज. ओके, सो हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट द साउंड ऑफ हुफ्स इज कॉल्ड. सो स्टुडेंट्स अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न मा टी टी 2016 मध्ये आला होता. ओके, सो स्टुडेंट्स हे बघा हुफ्स, हुफ्स म्हणजे काय? जसं काय हॉर्सेसच्या हुफ्स म्हणजे काय? घोड्याचे, घोड्याचे खूर. ओके, घोड्याचे खूरला काय म्हणतो? हुफ्स. ओके, आणि हुफ्सचा काय साउंड असतो? हियर ऑप्शन बी इज द राईट आन्सर, क्लॅटर. ओके, नेक्स्ट काय द साउंड ऑफ स्पॅरोज इज कॉल्ड. ओके, सो स्टुडंट्स स्पॅरोज, स्पॅरोज म्हणजे काय? चिमण्या. ओके, स्पॅरोजचा साउंड काय असतं? हियर ऑप्शन सी इज द राईट आन्सर, ट्विटर. ओके, स्पॅरोजचे साउंडला आपण काय म्हणतो? ट्विटर. नेक्स्ट द साउंड ऑफ वॉल्व्स इज कॉल्ड. सो स्टुडंट्स हियर वॉल्व्स म्हणजे काय? लांडगा. ओके, वॉल्व्स म्हणजे काय? लांडगा. आणि वॉल्व्सचे साउंडला आपण काय म्हणतो? होल.
ओके वूफ चे साउंड आपण काय म्हणतो हाउल ओके सो हियर ऑप्शन बी इज द राइट आंसर नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन काय बघा विच पेयर ऑफ द फॉलोइंग इज नॉट करेक्टेड मॅच्ड ओके सो आपल्याला काय हे क्वेश्चन मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे कोणता पेयर अशा आहे ज्या काय अशा आहे ज्यामध्ये काय अॅनिमल्स आणि त्यांचे क्राय किंवा साउंड काय इनकरेक्ट गिवन आपल्याला हे पेअर फाइंड आउट करायचं मग बघा तुम्ही वन बाय वन काय टायगर्स ओके फर्स्ट ऑप्शन मध्ये काय टायगर्स टायगर्स म्हणजे काय स्टुडंट्स आपल्याला माहिती आहे वाघ ओके आणि टायगर्सचे साउंडला किंवा क्रायला आपण काय म्हणतो रोर म्हणजे ऑप्शन ए काय करेक्ट आहे तसेच ऑप्शन बी बघा काय डक डक म्हणजे काय बदक ओके आणि बदकच्या साउंडला आपण काय म्हणतो क्वॅक म्हणजे ऑप्शन बी पण काय करेक्टच आहे तसंच ऑप्शन डी बघा पहिलं तुम्ही काय मंकी मंकी म्हणजे काय आपल्याला माहिती आहे मंकी म्हणजे काय माकडे ओके म्हणजे मंकी म्हणजे काय माकडे ओके आणि मंकीचे साउंडला किंवा क्रायला आपण काय म्हणतो गिबर हे पण काय राईट आहे पण ऑप्शन सी मध्ये बघा काय फ्रॉग फ्रॉग म्हणजे काय स्टुडंट्स फ्रॉग म्हणजे काय बेडूक ओके फ्रॉग म्हणजे काय बेडूक आणि फ्रॉगचे साउंडला किंवा क्रायला आपण काय म्हणतो क्रॉक काय म्हणतो क्रॉक नॉट क्रो ओके म्हणजे हिअर ऑप्शन सी जे आहे हे पेअर काय इनकरेक्ट आहे म्हणजे हिअर ऑप्शन सी इज द राईट आन्सर फ्रॉग आणि काय गिवन आपल्याला क्रॉक सो हिअर क्रॉ क्रॉ नाही होईल पाहिजे काय होईल पाहिजे क्रॉक ओके सो स्टुडंट दिस आर दी सम इम्पॉर्टंट एम सी क्यूज आय होप यू लाईक दिस व्हिडिओ सो प्लीज ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन इफ यू सॉल्व ऑल दिस क्वेश्चन सो यू विल डेफिनेटली गेट फुल मार्क्स इन युअर पेपर सो स्टुडंट्स हे बघा आमच्या चॅनलवर वेगळे वेगळे एक्झामचे कोर्सेस अवेलेबल आहे जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो त्यावर मेसेज करा किंवा आमचं ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू टुमॉरो विथ अनदर व्हिडिओ